नमस्कार. गझल हा मराठीमध्ये आता अत्यंत रुजलेला आणि सशक्त असा काव्यप्रकार आहे. गझल म्हटलं की अर्थातच मराठी माणसाला कैलासवासी सुरेश भट यांचं नाव आठवतं, त्यांच्या गझला आठवतात, त्यांनी त्याबद्दल मांडलेले विचार आपल्याला आठवतात. त्यांच्यापासून सुरू झालेला हा जो काही सगळा काफिला आहे तो आता खूप चांगल्या पद्धतीने मराठी माणसाने स्वीकारलेला आहे आणि मराठी माणसाच्या आस्वादकतेचा एक अत्यंत महत्त्वाचा असा हा एक भाग आहे असं मला वाटतं. गझल हा मराठी माणसाच्या आयुष्यामध्ये आता एक रुजलेली गोष्ट आहे, काव्यप्रकार आहे, साहित्य प्रकार आहे असं म्हणावं लागेल. प्रदीप निफाडकर यांच्या गझला या समकालीन आहेत. आजच्या काळातल्या सर्व साहित्याची आणि काव्याची आवड असलेल्या माणसांना अतिशय आपलंसं करणारे आहेत. ते केवळ गझल लिहित नाहीत, ते केवळ कवी नाहीत, तर गझल या काव्यप्रकाराची जी चळवळ आहे त्याची पताका त्यांनी खांद्यावरती अत्यंत समर्थपणे वाहिलेली आहे आणि त्याच्यासाठी म्हणून ते एक ॲक्टिव्हिस्ट असल्यासारखे त्याच्यासाठी काम करताना आपल्याला दिसतात. त्यांची आरसा ही गझल निवडण्याच्या पाठीमागे एक महत्त्वाचं कारण आहे. प्रेम असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गझल आहेत त्याहीपेक्षा मला असं वाटतं की आरसा ही कविता कुठेतरी आपल्याला अंतर्मुख करून जाणारी आहे आणि कुठेतरी मला असं वाटतं की ती प्रेम आणि या सगळ्या भावनांच्या पलीकडे जाऊन स्वतःकडे पाहायला लावणारी आहे, एक आत्ममग्न करणारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी स्वतःच्या आत डोकावून पाहणारा किंवा डोकावून पाहायला लावणारा हा आरसा आहे आणि म्हणून मला तो खूप जवळचा वाटला आणि म्हणून मी त्यांच्या स्वप्नमेणामधली आरसा ही गझल आता सादर करतो. आरसा. तू ऐकले आहेस का जे सांगतो हा आरसा, तू ऐकले आहेस का जे सांगतो हा आरसा, नाही तुला माहीत जे ते जाणतो हा आरसा. होतो तसा झालो असा होईन मी आता कसा, होतो तसा झालो असा होईन मी आता कसा, माझ्या मनाला कै कदा वेडावतो हा आरसा. आता तुझ्या वाचून हे आयुष्य माझे चालले, आता तुझ्या वाचून हे आयुष्य माझे चालले, पारा जुना झाला तरी का रंगतो हा आरसा. बाहेर ही गर्दी जरी कोणी तुझा नाही तरी, बाहेर ही गर्दी जरी कोणी तुझा नाही तरी, तू एकटा तू एकटा हे बोलतो हा आरसा. या आरशा माझी जरा डोकाव बाबा एकदा, या आरशा माझी जरा डोकाव बाबा एकदा, आता तुझ्याही अंतरी डोकावतो हा आरसा. मी आपल्या आत डोकावणारा हा आरसा असं म्हटलं तरी सुद्धा याच्यामध्ये एक रोमॅन्टिसिझम सुद्धा आहे आणि त्यातली एक गंमत अशी आहे की कुठलाही शायर कवी शब्दांची योजना करत असताना सहज म्हणून कुठले शब्द वापरत नाही. याचं एक छोटं उदाहरण. न्हाऊन या आलीस तू वेणी फणी केलीस तू, न्हाऊन या आलीस तू वेणी फणी केलीस तू, गातेस माझे गीत अन गुंजारतो हा आरसा, गातेस माझे गीत अन गुंजारतो हा आरसा. इथे खरं तर झनकारतो हा शब्द सुद्धा येऊ शकला असता, पण झनकारतो आणि गुंजारतो याच्यामधला जो एक सूक्ष्म फरक आहे तो कवी या ठिकाणी मांडतो आणि म्हणतो गातेस माझे गीत अन गुंजारतो हा आरसा. मनामध्ये अत्यंत असा एक गुंजारत राहणारी ही गझल आहे आणि म्हणून मला ती खूप जवळची वाटते. नेहमी घडते असे शब्द एकांता फुटावे, नेहमी घडते असे शब्द एकांता फुटावे, नेहमी घडते असे ऐकण्या कोणी नसावे, नेहमी घडते असे. पाहशी का व्यर्थ मागे जा पुढे मस्तीत जा, पाहशी का व्यर्थ मागे जा पुढे मस्तीत जा, राहिलेली कैक गावे
नेहमी घडते असे. अंबराने दार केले माझ्यासाठी खुले, अंबराने दार केले माझ्यासाठी खुले, कोठले आता विसावे नेहमी घडते असे. बैसला आहे पहारा तारकांचा भोवती, बैसला आहे पहारा तारकांचा भोवती, मी कसे आता फिरावे नेहमी घडते असे. प्रश्न जेव्हा मी करावा काय मी गाऊ इथे, प्रश्न जेव्हा मी करावा काय मी गाऊ इथे, ऐकता त्यांनी म्हणावे नेहमी घडते असे. प्रत्येक कवीला असं वाटत असतं की आपण ज्ञानरायांसारखं लिहावं, पण गझलकार प्रदीप निफाडकर यांची काय अवस्था होते ती बघा. वाटते वाटते ओवी लिहावी ज्ञानरायांसारखी, वाटते ओवी लिहावी ज्ञानरायांसारखी, ऐन वेळी शेर यावे नेहमी घडते असे, नेहमी घडते असे. Thank you.